ये बंदे पर अरे ये आइए ये बोलिए हो अरे मैं जब दर्शन आलो मी अरे दर्शना आलास करा पण लॉकडाऊन मध्ये तर बंद आहे काय उपयोग अरे बंद आहे मंदिर पण देवाचे कृपा आशीर्वाद तर बंद नाही आहेत ना अरे देऊळ जरी बंद असलं तरी भाविकाची भक्ती आणि श्रद्धा देवाचा कृपा आशीर्वाद आणि देवाचं भक्तावरील प्रेम ते कधी बंद होत नाही त्याला कोणतंही बंधन अडवू शकत नाही आणि कृष्ण जो भगवान विष्णूचा अवतार त्याचा जन्म कुठे झाला तुरुंगातच झाला त्याचा जन्म होण्याच्या आधीपासून त्याला लॉक होतं मग त्या लॉकमुळे कंसाचा मृत्यू टळला नाही त्याने जाऊन त्याला कंसाला शेवटी मारलंच ना किंवा राम जो होता तो 14 वर्षे वनवासात राहिला पण 14 वर्षे वनवासात असताना शेवटी श्रीलंकेत जाऊन लंकेत जाऊन रावणाचा वध केला म्हणजे वाईट गोष्टींचा वध करायला कुठचंही लॉक किंवा भक्तांची कृपा करून त्यांचं कल्याण करायला कुठचंही लॉक देवाला अडवू शकत नाही फक्त तिथे निव्वळ भक्ती पाहिजे माऊलींचा अभंग तुला माहिती आहे तू म्हणतो का एकदा देवाची द्वारी आठवतो ना एक चेहऱ्याला कळव म्हणून दाखव मला पहिलं तुला सांगतो मी लगेच देवाची द्वारी उभाषण भरी तेने मुक्तिचारी साधिएल्या तेने मुक्तिचारी साधिएल्या देवाची द्वारी उभाषण भरी हे बघ ह्या वाक्यातच सगळं माऊलीने अगोदरच सांगून ठेवलेलं आहे की क्षणभर जरी तू दारात उभा राहिला देवाच्या तरी तुझं सगळं काम होऊ शकतं ह्या वाक्याचे दोन अर्थ आहेत म्हणजे आपल्या जीवनातला प्रत्येक क्षण हा देवाच्या दरबारात भरला पाहिजे असाही त्याचा अर्थ आहे आणि त्याचं शेवटचं कळव काय चरण सांग बघ मला ज्ञानदेव म्हणे व्यासाची खुणे द्वारकेच राणे पांडवांधरी देवांची द्वारी बरोबर म्हणजे ह्या वाक्यात त्यांनी काय सांगितलं आहे भक्तिभावाने जर स्मरण केलं ना तर देव सच्च्या भक्ताच्या घरामध्येच असतो त्याच्या अंतरंगातच असतो असा त्याचा अर्थ आहे आता गायकाचा आवाज या मधुर नाही तरी पण अभंग मधुर आहे त्यातून ती गोडी समजते जसा काय तो महेश काळे अजित कडकडे यांच्यात पण ती पट्टीतला गायक असल्या तर ते जाऊ दे पण नास्तिक लोक जे सांगतात ना की मंदिरात जायची गरज नाही ते तुला योग्य आहे असं म्हणायचं आहे का नाही 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 तसं म्हणायचं नाही आहे त्याचं पण तुला मी उदाहरण सांगतो ना नास्तिक लोकांचा विचारच वेगळा आहे नास्तिक लोकांनी देवाला मानावं देवळात यावं असं त्यांना कोणताही आग्रह नाही त्यांना विचार स्वातंत्र्य आहे फक्त त्यांनी आस्तिक लोकांना अक्कल शिकवू नये असं माझं म्हणणं आहे कळत आता कसं आहे देवळात जायची गरज आहे की नाही किंवा देवळ हवीच की नको ज्याच्यावर त्यात सगळेजण आपली आपली अक्कल हे गरज असणार की लॉग आहे लॉकडाऊनमध्ये कुठे देव आहेत हे आहेत ते आहेत सांगत राहणार की ऐकून ऐकत तिकडून सोडून द्यायचे कळलं का तर मला सांग शिक्षण हे अत्यावश्यक आहे शिक्षण देण्यासाठी शाळा ही गरजेची आहे बरोबर आज शाळा बंद आहेत लोक ऑनलाईन अभ्यास करतायत मुलं शाळेतून त्या व्हॉट्सअपमधून मेसेज येतो त्याचा ते अभ्यास करतायत पण मला एक सांग ह्या आता ऑनलाईन अभ्यासक्रमात काय मुलं दिवे सध्या लावत आहेत ते त्या मुलांनाही माहिती आहे शिक्षकांनाही माहिती आहे आणि पालकांनाही माहिती आहे पण काहीच नाही म्हणून ते काहीतरी करायला पाहिजे काहीतरी साधन पाहिजे म्हणून ते आहे ना तसं ते आहे कळलं देवाची भक्ती करायला देऊळच पाहिजे असं नाही पण आपलं आधी अर्धवट डोकं आपण आधी लक्ष असतो अर्धवट ते कुठेतरी एकाग्र व्हायला पाहिजे ना एकाग्र होण्यासाठी ती मूर्ती एकाग्र होण्यासाठी देवळ ते वातावरण पाहिजे ना शाळेत कशी मुलं सरसरीत बसतात घराकडे काय धुमसण घालतात त्याप्रमाणे त्याला एक शिस्त असतं त्याला स्थान महात्म्य म्हणतात तीर्थक्षेत्र सगळीकडे असतात पण प्रत्येक तीर्थाचं एक वैशिष्ट्य असतं त्या ठिकाणी गेल्यानंतर आपलं मन एकाग्र होतं म्हणून त्या जागेला महत्त्व आहे त्या स्थळाला महत्त्व आहे म्हणून ते देवळाला महत्त्व आहे देवळात जाऊन
किंवा देवळात न जाऊन पण साधना करता येते, पण तेवढी पात्रता पाहिजे. आता लोक रस्त्याच्या दिव्याखाली पण अभ्यास करतात आणि ते पण चांगले मार्ग मिळवतात, आणि चार चार दिवे लावून पण माणूस आपले काय दिवे लावतो ते तुम्हाला माहिती आहे. त्यामुळे ते जे अंतरंगात असतं ना, त्याच्यावर सगळं हे असतं, बाह्य गोष्ट काही नसतं, ते यायला पाहिजे. म्हणून हे सगळे साधनं आहेत, समजलं का? साधनावर चर्चा करून लोकांना मॅर करायचं आहे, देव नाही आहे, लॉकडाऊनमध्ये कुठे देव आलं हे आलं, सगळं काय ते आहे. ज्याचा त्याचा बरोबर पावतो आहे, ज्याला त्याला आपली कर्म माहिती आहे, आणि जो तो आपापल्या कर्माची फळं भोगतो आहे, तसं विषय आहे. समजलं ना? अरे वा, छान माहिती दिली. आम्ही सुद्धा आमच्या मडरे गावात ना चांगल्या आणि अभ्यासू वक्त्यांना कायम प्रवचनासाठी बोलवत असतो. होय काय, सांग ना मला, केव्हा असेल ना माझ्या काही वेळ, तर मी येईन ना, काय प्रॉब्लेम नाही मला यायला. नाही नाही, चांगले आणि अभ्यासू म्हटलं मी, नाही तर तुला मी नक्कीच बोलावलं. हे काय आहे, बरं ते जाऊन दिसून देतो.